साहित्य संस्कृती क्रीडा कृषी अशा सर्वच विषयांची सखोल आणि सर्वंकष मांडणी करण्याची दैनिक सकाळच्या दिवाळी अंकाची खासियत असते यंदा सकाळचे चार दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आलेत शब्ददीप या मुख्य दिवाळी अंकासह साप्ताहिक सकाळ ॲग्रोवन आणि कोल्हापूरच्या आवृत्तीनंही स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित केलेत हे चारही अंक दर्जेदार आणि वाचनीय आहेत एखाद्या विषयाचा सर्वंकष आणि साकल्यानं वेध घेणं त्यातील मतमतांतर वाचकांसमोर ठेवणं ही दैनिक सकाळच्या शब्ददीप दिवाळी अंकाची खासियत असल्याचा उल्लेख अंकाचे संपादक श्रीराम पवार यांनी संपादकीय मनोगतातून व्यक्त केलाय संपूर्ण अंकावर नजर टाकताच सकाळनं आपलं वैशिष्ट्य जपल्याचं स्पष्ट दिसतंय यंदाच्या शब्ददीपमध्ये ध्रुवीकरण या विषयावरचा परिसंवाद विशेष उल्लेखनीय आहे त्यामध्ये शिवशंकर मेनन संकेत जोशी श्रीराम पवार निरंजन आवटे आणि प्रदीप आपटे यांचे लेख सखोल आणि विचारगर्भ आहेत अफगाणिस्तानचा इतिहास सद्यस्थिती आणि भविष्याबद्दल भाष्य करणारा श्रीनिवासराव सहोनी यांचा लेख अफगाणिस्तानचं नेमकं दर्शन घडवतो नीरज चोप्रा यानं ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत मिळवलेल्या सुवर्णपदकाच्या निमित्तानं प्राध्यापक डॉक्टर वसंत मोरे यांचा रोड मराठा आणि बुगडी मराठा हा लेख मराठ्यांच्या महाराष्ट्राबाहेरील वास्तव्याची माहिती देतो तर दैनिक सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीनं प्रकाशित केलेला दुर्गभ्रमंती हा दिवाळी अंक राज्यातल्या किल्ल्यांची सफर घडवतो डॉक्टर अमर आडके सुनील लिमये आनंद पाळंदे रणधीर मोरे उषप्रभा पागे डॉक्टर मधुकर बाचूळकर अशा अनेक लेखकांच्या प्रत्यक्ष भटकंतीतून साकारलेले लेख गडकिल्ल्यांचं अस्पर्शित सौंदर्य दाखवतात साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या पन्नाशीनिमित्त एस एस मेहता अनंत बागाईतकर आणि सुधाकर जी यांचे विशेष लेख वाचायला मिळतात बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू हिची मुलाखत प्रेरणादायी आहे याशिवाय डॉक्टर माधव गाडगीळ इरावती बरसोडे प्रवीण टोकेकर मंदार दातार संजय नहार यांचेही लेख वाचकांना समृद्ध करतात तर ॲग्रो वनचा कृषी वारसा महाराष्ट्राचा हा दिवाळी अंक महाराष्ट्राच्या समृद्ध कृषी परंपरेची साक्ष देतो या अंकात प्रसिद्ध झालेल्या अनेक शेतकऱ्यांच्या यशस्वी गाथा वाचकांसाठी प्रेरणादायी एकंदरीत दैनिक सकाळचे दिवाळी अंक वाचकांसाठी मेजवानी ठरणारे आहेत